संभाजीनगरमध्ये 14 जुलै रोजी घडलेल्या थरारक घटनेत आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावानं जावयावर गंभीर हल्ला केला. इंदिरानगरमध्ये घडलेल्या या घटनेत अमित मुरलीधर साळुंखे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. तसेच पोट व छातीत खोलवर वार झाल्यानं गुरुवारी अमितचा घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये एक वेगळंच तणाव निर्माण झाला आहे. खासगी कंपनीत काम करणाऱ्या अमितची लहानपणीची मैत्रीण विद्या हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र आंतरजातीय प्रेमविवाहामुळे विद्याच्या कुटुंबियाचा त्यांच्या लग्नास विरोध होता. विरोध पत्कारून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले. त्यानंतर अमितच्या कुटुंबांनी दोघांना स्वीकारल्यानं ते दोघेही 2 मे रोजी घरी परतले. त्यानंतर त्यांचा गुण्या गोविंदानं संसार सुरू झाला. मात्र विद्याच्या कुटुंबियांच्या मनातला राग गेला नव्हता. विद्याचे वडील गीताराम भास्कर कीर्तीशाही व चुलत भाऊ अप्पासाहेब अशोक कीर्तीशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. मात्र कुटुंबियांचा संताप अनावर झाला आणि 14 जुलै रोजी अमित फिरत असतानाच गीताराम आणि अप्पासाहेबने त्याच्यावर चाकूने गंभीर वार केले. महाराष्ट्र TV 24 साठी निलेश पाटील.